नववर्षाचा आनंद साजरा करण्यासाठी गेलेल्या शिवसेना शिंदे गटाच्या 5 कार्यकर्त्यांना हॉटेलमधील जेवण केल्याने विषबाधा झाल्याची खडबजनक माहिती समोर आली आहे. बडनेरा शहरातील एका हॉटेलमध्ये जेवण करून सर्व आपापल्या घरी परतलेत, मात्र सकाळी अचानक उलट्या झाल्याने उपचाराकरिता सर्वांनी जिल्हा सामान्य रुग्णालयात धाव घेतली. या प्रकरणात विषबाधा झाल्याचे कळताच बडनेरा पोलीस स्टेशनला तक्रार देण्यात आली असून बडनेरा पोलीस तपास कामात लागले आहेत. नववर्षाच्या स्वागतासाठी एकत्रित जमलेल्या शिवसेना शिंदे गटाच्या 5 कार्यकर्त्यांनी बडनेरा नजीकच्या राम मेघे कॉलेज परिसरातील एका रेस्टॉरंटमध्ये 2 जानेवारीला रात्री जेवण करून आनंद साजरा केला. तेथून सर्व पदाधिकारी आपल्या घरी परतले, मात्र पहाटेपासून त्यांना ओकाऱ्या व अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांनी बुधवारी 3 जानेवारीच्या रात्री सामान्य रुग्णालयात धाव घेऊन ॲडमिट झाले. यात युवा सेनेचे सचिव प्रथमेश प्रसाद बोबडे व 21 वर्ष राहणार अंबादेवी, उपजिल्हा प्रमुख शुभम परडीकर व 29 वर्ष राहणार साईनगर, उपशहर प्रमुख विकी रामदास लसनकर व 31 वर्ष राहणार गोपालनगर, व शिवसेना शहर प्रमुख गुड्डू कत्तलवार व 24 वर्ष व युवा सेना शहर प्रमुख सागर खिराडे या 5 जणांचा समावेश आहे. सध्या सर्वांची प्रकृती धोक्याबाहेर असून या घटनेत रेस्टॉरंट संचालक विरुद्ध बडनेरा पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल करून कारवाई करण्याची मागणी केली आहे.